प्रतिबंध करना है, गंधर्व है। धातूच्या वस्तूंपासून धातूच्या वस्तूंचा लाईफ वाढवण्यासाठी कालगणनासाठी जी पद्धती आहे त्याला संमिश्रीकरण असे म्हणतात। संमिश्रीकरण म्हणजे धातू आणि अधातू याचं विशिष्ट प्रमाणात असं एक जिन्सी मिश्रण त्याला संमिश्रीकरण असे म्हणतात। उदाहरणार्थ आपल्याला ब्रान धातूचे पुतळे आपण पाहतो, कारण ब्रान पुतळे हे वातावरणात हे बऱ्याच काळापर्यंत 50 वर्ष 60 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधीत हवेत उघडे असतात, त्यात ते ब्रान धातूचे बनवले असतात। ब्रान धातूमध्ये जे एक जिन्सी मिश्रण असतं ते कशाचं असतं तर त्यामध्ये 90% कार्बन असतो आणि 10% कथील असतं। म्हणजे नुसतं कार्बनचं बनवलं असतं कॉपर तांब्याचं बनलं असतं तरी गंध असतं, नुसतं कथिलाचं बनलं असतं तरी त्या ठिकाणी चीज झाली असते, योग्य प्रतिक्षरण झालं असतं, पण दोघांचं मिश्रण केलं योग्य त्या प्रमाणात 90% 10% तर ते ब्रांच तयार झालं आणि ते जास्त काळ टिकणार आहे, चकचकीतपणा राहणार आहे, म्हणजे याला संमिश्रीकरण असं म्हणता येईल। त्यानंतर संमिश्रीकरणाचं दुसरं उदाहरण आपल्या घरामध्ये असलेलं स्टीलची वाटी पहा, त्या स्टीलच्या ग्लासामध्ये स्टीलच्या वाटीमध्ये स्टीलच्या ताट्यामध्ये 74% लोखंड आहे, 18% क्रोमियम आहे आणि 8% कार्बन आहे। म्हणजे असं त्या ठिकाणी एक जिन्सी मिश्रण त्याचं झालेलं आहे, म्हणजेच त्याला स्टील ते त्यामुळे ती भांडण दीर्घकाळ टिकतात। लोखंडाचं राहिलं तर गंध असतं, नुसतं क्रोमियमचं राहिलं तर फरक पडला असता। म्हणून या ठिकाणी धातू अधातू यांचं एक जिन्सी मिश्रण विशिष्ट प्रमाणात करतात, त्याच्यामुळे क्षरण प्रतिबंध होतो आणि ते धातूची भांडणं आपण जास्त वापरू शकतो, त्याला संमिश्रीकरण असं म्हणतात।